महाराष्ट्राच्या बिग बॉसच्या भागात भाऊ चांगल्याच प्रकारे सगळ्याच सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहेत. अगदी मला वाटते की पहिलाच त्यांनी सुरुवात जान्हवीपासून केली आहे आणि जान्हवीला घराबाहेर काढलंय, त्यामुळे ती कुठे दिसत नाहीये लिव्हिंग एरियामध्ये. आणि इथे अरबाजची पोलखोल केली आहे भाऊंनी. निक्की कॅप्टन झाल्यानंतर तिचा वाईब बदलली, तिचा एकदम तोराज बदलला, ती आता वेगळ्यासारखी वागते हे अरबाज बोलला होता बेडरूम एरियामध्ये जान्हवी सोबत. ही गोष्ट भाऊंनी निक्कीला सांगितली आणि त्यावरती अरबाज सुद्धा थोडा वरमला होता. त्यावरती निक्कीचं एक वेगळं एक्सप्रेशन तिथे बघायला मिळालं. त्यानंतर अभिजितला सुद्धा भाऊ ओरडले आहेत, कारण ते नक्की कुठून आहेत हेच कळत नाहीये. आता जर ते निक्कीचे मित्र आहेत तर त्यांनी हे ठामपणे सांगावं की निक्की माझी मैत्रीण आहे, कारण त्यांनी सरकॅझमची एक वेगळी चपाती यावेळेला ऍड करून निक्कीला दिली होती. त्यामुळे त्यांची नक्की ही मैत्री ठामपणे ते मांडताना आपल्याला काही दिसले नाहीये. त्यावरून सुद्धा भाऊंनी अभिजितला देखील ओरडलं आहे. तर सत्याचा पंचनामा हा जो काही टास्क झाला होता, त्या टास्क मध्ये बी टीम ज्या प्रकारे खेळली आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक देखील करण्यात आलंय. आणि ए टीमला भाऊंनी खूप सुनावलंय, कारण तुम्हाला प्रत्येक वेळेला धांगडधिंगाणा किंवा ओरबडणं हेच येतं, खेचाखेची हीच करता येते, तुम्हाला डोकं लावता येत नाही. पण यावेळेला बी टीमने हा टास्क खूप चांगल्या प्रकारे खेळला. त्यानंतर भाऊंनी मुद्दा घेतला तो म्हणजे जोकरचा. जोकर हा शब्द निक्कीने पॅडी व्याधांसाठी वापरला होता आणि त्याच शब्दाबद्दल भाऊ तिला समजवत होते की दोन प्रकारचे जोकर असतात, एक असतो सर्कस मधला जोकर जो एंटरटेन करतो सगळ्यांना आणि एक जोकर असतो पत्त्यांमधला जो गेम चेंज करू शकतोय. तर हा एंटरटेनमेंट आणि गेम चेंज करणारा जोकर तुला किती भारी पडेल हे तू लक्षात घे, आणि जोकर तू कोणाला म्हणून हिनावलेस हे देखील लक्षात ठेव, असं निक्कीला त्यांनी सांगितलंय. आणि अशा भाषेत निक्कीला समज दिलीये. बरं, आज सगळं असंच बघायला मिळणार आहे. तसंच जान्हवी बद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जान्हवीला बिग बॉसने खरंच घराबाहेर काढलं असेल का, की एखाद्या स्पेशल रूम मध्ये तिला ठेवलं असेल, की किंवा जेलमध्ये ऍड झाली असावी, तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून विथ मराठी चस्का.